जय शिवराय मित्रांनो, तर ज्यांनी माझे पहिलेचे व्हिडिओ पाहिले त्यांना माहीत आहे की मी सोलापूरला आलो, तर इथनं आमचा पुढचा प्रवास आई जगदंबेचे तुळजापूरकडे। तर आज मी पेश करीन माझ्या प्रवासातील झालेले सगळे घटना तुमच्याशी। तसं पाहिलं तर सोलापूर ते तुळजापूर फक्त 45 किलोमीटरच्या दूरीवर आहे। आपण सगळ्यांना माहिती राहील की तुळजापूर प्रसिद्ध आहे ते आई जगदंबेचे देवळासाठी किंवा मोठे मोठे पर्वतासाठी या किंवा शिवाजीराजेचे कामगिरीसाठी। माझं लॉजिकली असं म्हणणं आहे की आपण सगळे देवाचे एक अंश आहोत। आपल्या आयुष्यात जेवढं महत्त्व काम करणं आणि पैसा कमवणं आहे तेवढंच महत्त्व देवधर्मसुद्धा राहायला हवं। तर हे सगळे गोष्टी ध्यानात ठेवून आम्ही दर्शनाच्या पंगतीला लागलो आणि आई शपथ, आयुष्यात पहिल्यांदा आई भवानीचे अलंकार रूप दर्शन झाले असं वाटलं की जीवन सार्थक झालं माझं। त्या क्षणी मी कसं फील करत होतो तुमच्याशी एक्सप्रेस करू शकत नाही, पण हां, दर्शनाच्या नंतर का झालं आणि कुठे गेलो ते सांगू शकतो। दर्शनाच्या नंतर आम्ही गेलो आई जगदंबेचे माहेरीकडे आणि घाटशिलेकडे। तिकडचे प्रवासात अडचण आलं का सुखरूपात झालं हे कळून घ्यासाठी तुम्हाला वाट पाहू लागेल पुढच्या भागाची। तर तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर मिळूया पुढच्या भागात।